राज्यात घडलेल्या अभूतपूर्व बंडानंतर अनपेक्षितरित्या शिवसेनेतून बंडखोरी केलेले आणि 39 आमदारांचा पाठिंबा असलेले एकनाथ शिंदे यांची मुख्यमंत्री पदावर वर्णी लागली. राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून भाजपचे देवेंद्र फडणवीस यांनीही शपथ घेतली. गुरुवारी झालेल्या शपथविधीनंतर राज्यासह कोल्हापुरातील राजकीय समीकरणे बदलणार असल्याचे चित्र समोर आले. मुख्यमंत्री शिंदे यांच्या मंत्रिमंडळात कोल्हापुरातून कुणाला संधी मिळते याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. सत्तांतरानंतर कोल्हापूर जिल्ह्याला 3 मंत्री पदांची शक्यता आहे. आमदार विनय कोरे, माजी आमदार सुरेश हळवणकर आणि राधानगरीचे प्रकाश आबिटकर यांची नावे सध्या चर्चेत आहेत. तर शिरोळचे आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांचीही मंत्रिमंडळात समावेश होण्याची शक्यता आहे. शिवसेनेत उभी फूट पाडून बंडाचे निशाण हातात घेतलेले बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. यानंतर राज्यातील सत्ताकारण बदलणार आहे. कोल्हापूर जिल्ह्याला राज्याच्या राजकारणात वेगळे स्थान आहे. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असताना जिल्ह्याला 1 कॅबिनेट मंत्री आणि 2 राज्यमंत्रीपद मिळाली होती. आता सत्तांतर झाल्यानंतर जिल्ह्यातील नेत्यांना मंत्रीपदाची संधी मिळणार आहे. यामध्ये जनसुराज शक्ती पक्षाचे आमदार विनय कोरे, भाजपचे जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते सुरेश हळवणकर, राधानगरी भुदरगडचे आमदार प्रकाश आबिटकर यांनाही मंत्रीपदाची लॉटरी लागण्याची शक्यता आहे. राज्य नियोजन मंडळाचे कार्याध्यक्ष आणि माजी आमदार राजेश क्षीरसागर हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जवळचे मानले जातात. त्यांच्याकडे असलेले राज्य नियोजन मंडळाचे कार्याध्यक्षपद कायम राहणार असल्याचे बोलले जात असून राज्यातील सत्तांतरामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील ताराराणी आघाडीलाही बळ मिळणार आहे. ग्रामीण भागाचा विचार करता भाजपचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष समरजित घाडगे यांनाही विधान परिषदेवर घेऊन मंत्रीपद मिळण्याची शक्यता आहे. इच्छुक आमदारांनी यासाठी मुंबईत तळ ठोकला असून मंत्रीपदाची लॉटरी कोणाला लागणार याकडे मात्र जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे. चाटी स्कूल अँड ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स, स्टेट बोर्ड आणि CBSE मध्ये शिक्षण क्षेत्रातील माइलस्टोन बनून चाटे म्हणजे यश हे आम्ही सिद्ध केलं आहे. दर्जेदार शिक्षणासोबतच नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करणारे, विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्वासोबतच आत्मविश्वास देखील वाढवणारे, विद्यार्थ्यांसोबतच पालकांनाही शिक्षणाचा खरा अर्थ समजावणारे चाटे स्कूल अँड ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स. राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरील विविध स्पर्धांसाठी विद्यार्थ्यांना नेहमी अपडेट ठेवणारे, वीकली आणि मंथली टेस्टच्या माध्यमातून ध्येय आणि सद्यस्थिती यामधील अंतराची जाणीव करून देणारे, विविध क्षेत्रातील देदीप्यमान यश म्हणजे चाटे पॅटर्न. चाटे स्कूल अँड ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स, नीट, JEE, MHT, CET, स्टेट अँड नॅशनल एंट्रन्स एक्झामची परिपूर्ण तयारी करून घेणारे महाराष्ट्रातील एकमेव नाव म्हणजे चाटे शिक्षण समूह. 36 वर्षाची यशस्वी परंपरा, कॉलेज, क्लासेस, सेल्फ स्टडी एकाच ठिकाणी, नर्सरी ते 10वी सेमी व इंग्लिश मीडियम स्पेशल बॅचेस उपलब्ध, 11वी व 12वी 2 वर्षीय स्पेशल बॅचेस, मर्यादित प्रवेश. म्हणूनच आज चाटे समूहाच्या नजीकच्या शाखेत संपर्क साधून आपल्या स्वप्नांच्या तयारीला लागा. तर अशाच ताज्या अपडेट्ससाठी स्पीड न्यूज लाईव्ह 24 चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा.